दाराला भक्कम कुलप पाहिले आणि काल रात्री कसा तरी आवरून धरला होता तो सगळा राग आता उफाळून वर आला. मी गरकन मागे वळले, कारण माझा आता वाड्याबाहेर पडण्याचा एकमेव मार्ग बंद झाला होता. सपाट्याने चालत आजोबांच्या खोलीकडे गेले. खोलीचं दार उघडच होतं, पण कदाचित आजोबा बाहेरच्या खोलीत नव्हते, त्यामुळे मी आतमध्ये गेले. त्यांच्या त्या मोठ्या टेबलामागे ते काहीतरी वाचत बसले होते, परंतु माझ्या येण्याची त्यांनी साधी दखलसुद्धा घेतली नाही. आजोबा, मी मोठ्याने ओरडले. पुस्तक सावकाश खाली करत त्यांनी वर पाहिलं आणि काही घडलंच नाही असा साळसूदपणाचा आवाणीत विचारलं, अगं सविता, तुला काय झालं सकाळी सकाळी? मला माहीत होतं हे सर्व नाटकी आहे. बाहेरच्या दोन्ही दारांना कुलप लावतो आम्ही, ते शांतपणे म्हणत होते. जखोबाला कुलप उघडायला सांगा, अगदी आत्ताच्या आत्ता. मी अगदी रागात म्हणाले, अगं रोजच्या वेळी तो उघडेलच, पण तुला एवढी घाई कशाची आहे? कुठे जायचं आहे का? त्यांनी साळसूदपणे विचारलं. हातातली बॅग त्यांच्या समोर आपटत मी म्हणाले, मी परत शहरात चालले आहे आणि या शिवपूरमध्ये यापुढे मला अजिबात राहायचं नाही. कपाळावर हात सावकाश चोळत ते म्हणाले, अगं मला जर आधीच हे सांगितलं असतं तर एवढी तंतन वाचली नसती का? पण अजूनही माझा राग ओसरला नव्हता. ठीक आहे, आता सांगते आहे ना, मला गाव सोडून जायचं आहे. जखोबाला आत्ताच्या आत्ता कुलप काढायला सांगा. हाताची अगदी छान घडी करत ते म्हणाले, हो हो सांगतो ना, पण एक लहानशी गोष्ट राहिली आहे, बहुतेक तू विसरली असावीस. मी विचारलं, कोणती लहानशी गोष्ट? सविता, तुझी स्मरणशक्ती इतकी क्षीण आहे का? अगं काल इथेच तू ज्यांना विवाहासाठी होकार दिलास ते अजूनही इथेच आहेत. तुझा विचार बदलला असला तर त्यांना तसं सांग, आणि त्यांना सांगितलंस की मग तू जायला मोकळी आहेस. जा, ते आतल्या खोलीतच आहेत, त्यांना तू आपल्या तोंडाने सांगून ये. त्यांच्या नजरेत मिस्किल छदमी हास्य होतं. मांजराने उंदराशी करावा तसा आजोबा माझ्याशी खेळ करत होते. कालच रात्री त्यांनी मला त्या खोलीतून किंचाळत बाहेर जाताना पाहिलं होतं आणि आज परत त्याच खोलीत जायला ते मला सांगत होते. ठीक आहे, मी शेवटी ठरवलं, त्यांना माझ्या धैर्याची कसोटी घ्यायची असली तर आता मीही तयार होते. आणि आता तसाही दिवस होता. पुढे काय असणार आहे याची मला थोडी तरी कल्पना होती. आज मी बेसावध नव्हते, मी माझं मन आता पूर्णपणे टाळ्यावर ठेवणार होते. ठीक आहे, मी त्यांना सांगते, मी असं म्हटलं आणि त्या खोलीकडे निघाले. खोलीचं दार अर्धवट उघडं होतं, ते मी जोरात ढकललं. आत प्रकाश असायला हवा होता, पण अगदीच अंधार होता. अंगणात सकाळची गार ताजी मोकळी हवा जाणवली होती, परंतु या खोलीतली हवा कुंद कोंडलेली वाटत होती आणि हवेत आणखीही काहीतरी असावं असा भास वारंवार होत होता. दुर्गंधी नाही, पण एक प्रकारचा उग्र दर्प होता. आणि हळूहळू माझं इतर सर्व गोष्टींवरचं लक्ष उडालं. आत आजोबांच्या पलंगावर कोणीतरी बसलं होतं. मी दारापाशी येताच तो चेहरा माझ्याकडे वळला होता. तोच तो रंगवलेल्या पुठ्ठ्यासारखा चेहरा, तीच ती तोंडाची रुंदावणारी फट, पण आता त्या फटीत अणकुचेदार दात होते. त्यामागे काळी जीभ वळवळत होती, पण डोळ्यांची जागेची दोन छिद्र पूर्णपणे रिकामी होती. सविता, सविता, ये इकडे ये. तोच तो खसखसता खरजामधला कुजबुजल्यासारखा आवाज आला, ये जवळ ये. ते दोन काटक्यांचे हात पुढे आले होते. बिनडोळ्यांचा चेहरा माझ्याकडे पाहत होता. वासलेल्या जबड्यात काळी जीभ वळवळत होती. देवा देवा, हे होतं तरी काय? याच्या समोर उभी तरी कशी राहू? माझ्याकडून आजोबांनी काय कबूल करून घेतलं होतं देव जाणे. कॉटवरचा तो बुजगावण्यासारखा वाटणारा काड्या काटक्यांचा आकार हलत होता.
उठत होता, माझ्या दिशेने येत होता. मी मात्र मंत्रमुग्ध पक्षासारखी माझ्या जागी खेळून उभी होते. सविता, सविता, आता माझी नवरी होणार सविता. एकाएकी मला ते सर्व असह्य झालं. मघाशी शरीरात आणलेलं अवसान आता पार गळून गेलं होतं. शरीरात आता त्राणच राहिलं नव्हतं. कशी तरी कडमडत मी मागे सरले आणि त्या खोलीचं दार धाड दिशी लावून घेतलं. तो भयानक देखावा दृष्टीआड केला आणि तशीच येऊन आजोबांसमोर उभी राहिले. ते अजूनही त्याच छद्मी हास्याने माझ्याकडे पाहत होते. आजोबा, मी अगदी केविलवाण्या आवाजात म्हणाले, हा प्रकार तरी काय आहे आणि त्या आतल्या खोलीत काय आहे? आणि तुम्ही मला त्याच्या गळ्यात बांधणार आहात का? अहो, मी तुमची नात आहे हो आजोबा. अहो, तुमच्या सख्या पुतण्याच्या मुलीला. तू सख्या नात्यातली आहेस म्हणून तर मला एवढी काळजी आहे सविता, ते त्याच थंड आवाजात बोलत होते. तुला कल्पना नाही की तू किती भाग्यवान आहेस याची. तुला कल्पना नाही की तुला काय देऊ करण्यात आलं आहे. हे भाग्य हे देऊ करत आहात का? त्या सांगाड्याच्या गळ्यात मला बांधणार आहात आजोबा? माझ्या आवाजातला तिरस्कार उपहास यावेळी मला लपवता आला नाही. पण आज पहिल्यांदा मी आजोबांना रागात पाहिलं. मी आवाज वाढवल्यानंतर आजोबा संतापाने खवळून उठले. सविता असं बोलू नकोस, त्याला नावं ठेवू नकोस. तुला अगदी कशाची कल्पना नाही म्हणून हे सगळे नखरे तुला सुचत आहेत. मला तर त्यांच्या एका शब्दाचाही अर्थ लागत नव्हता. मी विचार करत होते की आजोबांचं ऐकलं नाही तर ते काय करू शकतात? ते कोणत्या थराला जाऊ शकतात? ते मला कैद करून ठेवतील का? एखाद्या रहस्यमय कथेत दाखवतात तसं. आणि समजा त्यांनी हे केलंच तर कोणाला समजणार आहे? या गावात मला ओळखणारं कुणी नाही. मुळात म्हणजे गोविंदराव दस्तांना कुणी नात आहे आणि ती या गावात आली आहे हेच कुणाला ठाऊक नाही आहे. आणि अचानक डोक्यात विचार आला की कुणालाच माहीत नाही. नाही नाही, माहीत आहे. गोडे गुरुजी आणि त्यांची ती एसटीमधली भेट म्हणजे मला आता देवाची कृपाच वाटायला लागली. आणि तेवढ्यात जखोबा आजोबांच्या खोलीत आला. त्याचा नेहमीचा थंडपणा, संथपणा आता पार गेला होता. मालक, मालक असे म्हणत तो वेगाने खोलीत शिरला. त्याच्या त्या व्यत्यय आणि आजोबा आणखीनच भडकले. काय रे, असा मध्येच कशाला कडबडायला आलायस? मालक, तो आलाय, तो भटजी आलाय. आलाय म्हणजे? आत कसा आला? त्याला आत कुणी घेतला? आत नाही आलाय मालक, तो दरवाजाबाहेरच उभा आहे पण जोर जोरात दार वाजवतोय. जखोबा, त्याला वाजवू दे दार, कंटाळेल आणि निघून जाईल जरा वेळाने. नाही, जखोबा माझ्याकडे वळून म्हणाला, मालक, तू म्हणतोय मी बाईंची भेट घ्यायला आलो आहे आणि बाईंची भेट घेतल्याशिवाय इथून हलणार नाही असं म्हणतोय. आजोबांची जळजळीत नजर माझ्याकडे वळली. कुठून हा तुला गाडीत भेटला असं झालंय? सगळा गोंधळ केला या साल्यानं. काल रात्रीच उरकायला हवं होतं. पण शेवटचं वाक्य बहुधा आजोबा स्वतःशीच बोलले. आणि ते टेबला मागून उठले. चल पाहू, मीच बघतो या कुडमुड्या भटजीकडं, असं म्हणत ते तावातावाने खोलीबाहेर निघाले. मला त्यावेळी देवानेच बुद्धी दिली. आजोबांमागोमाग वेळ न दवडता मी सुद्धा निघाले. हातात ती बॅग अजूनही तशीच होती. माझ घरातून ओसरीतून ते पुढच्या अंगणात आले. आता बाहेरच्या मोठ्या दारावरचा कडीचा खणखण आवाज मोठ्यानं ऐकू यायला लागला. आजोबा दारापाशी पोहोचले आणि दिंडी दरवाजाच्या फटीतून त्यांनी बाहेर पाहिलं. पुरे, आजोबा मोठ्याने ओरडले. तसा कडीचा खणखणाट आवाज थांबला. गोविंदराव का? अहो गोविंदराव, मी गोडे गुरुजी आहे. आता या वेळेला तुझं काय काम आहे रे? आजोबांचा आवाज संतापाने थरथरत होता. अहो, मी तुमच्या नातीला सविताला वचन दिलं होतं की मी तिला वाड्यात भेटायला येणार आहे म्हणून तिला भेट घ्यायची म्हणून आलो होतो. तुला माहीत आहे ना गोड्या, या दाराच्या आत तुला प्रवेश नाही. गोविंदराव, मी काही आत येत नाही. तिला दारापर्यंत येऊ द्यात, दारातच आम्ही भेटतो.
तिची प्रकृती आत्ता बरी नाही आहे, 2 दिवसांनी ये. नाही नाही, मी तिला डोळ्यांनी पाहिल्याखेरीज आता इथून हलणार नाही, इथेच उभा राहणार. मला याची कल्पना होतीच. 2 तासांनी माझी पत्नी येणार आहे. तोपर्यंत मला जर सविता भेटली नाही तर मी तिला गावातल्या काही खास लोकांकडे पाठवणार आहे. गोविंदराव, लक्षात ठेवा, पूर्वी झाल्या त्या गोष्टी झाल्या, त्या कशा तरी खपून गेल्या. आता मात्र मी तुला तशी संधी देणार नाही. खिशातल्या किल्लीने दिंडीचं कुलूप उघडता उघडता आजोबा स्वतःशीच तावातावाने बोलत होते. कोठून ही व्याध एसटीमध्ये भेटली आणि माझ्या गळ्यात पडली काय माहीत. त्या क्षणी मला उमगलं, आजोबांनी दार उघडलंय, गोडे गुरुजी बाहेर उभे आहेत आणि हीच माझ्यासाठी नामी संधी आहे आणि ही संधी मला साधली पाहिजे. आजोबांनी दिंडीचं दार थोडंसं उघडताच मी झपाट्याने पुढे झाले. आजोबांना काहीच कल्पना नव्हती, ते अगदी बेसावध होते. आजोबा काय काय म्हणत असतानाच मी दिंडीचा दरवाजा जोरात उघडला आणि झपाट्याने बाहेर आले. मला अडवण्याचा आजोबांनी एक प्रयत्न केला, पण साडीचं टोक क्षणभर त्यांच्या हातात आलं. तेही हिसका मारून मी सोडवून घेतलं. दाराबाहेर आता गोडे गुरुजी उभे होते. मला पाहताच ते हसले. दत्त, ती 5-7 सेकंद मोठी घालमेलीची गेली. एखादी पायरी चुकली की आपल्याला झटका बसतो ना, अगदी तसंच झालं. मला तोलच गेल्यासारखा झाला होता आणि गुरुजींच्यातही काहीतरी वेगळेपणा मला दिसू लागला. पण हा वेगळेपणा काय, ती समज येण्याआधीच तो क्षण निघून सुद्धा गेला. वा वा, सविताच की? अगं, तुला म्हटलं होतं ना मी येणार आहे म्हणून वाड्यात. गोडे गुरुजी वरकरणी नेहमीसारखं जरासं अर्धवट हसत बोलत होते खरं, पण त्यांची नजर दिंडी दरवाजातून वाकून पाहणाऱ्या गोविंदराव दस्तांवर खेळली होती. मीही तिकडे पाहू लागले. आजोबांच्या नजरेत संताप नुसता निखाऱ्यासारखा पेटला होता. दाताखाली त्यांनी ओठ दाबून धरला होता. चेहरा लाल लाल झाला होता. ते एकदम मागे सरले आणि त्यांनी दिंडी दरवाजा दान दिशी आपटून बंद केला. माझं लक्ष हातातल्या बॅगेकडे गेलं. मी वाड्याच्या दरवाजासमोर गोडे गुरुजींसमवेत उभी होते आणि काल रात्रीपासूनचे सर्व प्रसंग आठवले आणि एकाएकी माझ्या डोळ्यांना पाणी चालं. अरे अरे, असं म्हणत गुरुजी पुढे आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, सविता, आता इथं उभं राहणं खूप धोक्याचं आहे. आधी तू माझ्या घरी चल, आता इथे उभं राहणंही नको. पाणावलेल्या डोळ्यांना अगदी काही दिसतच नव्हतं. गुरुजींच्या मागोमाग मी चालत राहिले. त्यांच्याबरोबर राहायला मला जवळजवळ पळावं लागत होतं. तरीही ते मध्येच एकदा मागे वळून म्हणाले, सविता, पावलं पटपट उचल, ही वेळ खूप धोक्याची आहे. आणि ते आणखीनच जोर जोराने चालायला लागले. वाड्यापासून त्यांचं घर जेमतेम अर्ध्या मैलावर असेल, परंतु दर 5-7 मिनिटांनी ते मागं वळून पाहत होते. त्यांना कशाची तरी भयंकर धास्ती वाटत होती. शेवटी त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता एकदाचा आला आणि आता त्यांना विलक्षण घाई लागली आहे असं वाटत होतं. आणि त्याचवेळी मागच्या बाजूने लोकांचा भयंकर गलका ऐकू आला. लोक आरडाओरडा करीत होते, सैरावैरा पळत होते आणि गुरुजींनी माझा हात हातात घेतला आणि मला ते म्हणाले, सविता, पळ. आणि आम्ही दोघं अक्षरशः पळत निघालो. ते अवजड गबाळ ग्रंथी शरीराचे गोडे गुरुजी आणि मी एक क्षणभरच थांबून मी मागे नजर टाकली आणि एक मस्तवाल रेडा डरकाळ्या फोडत अरुंद रस्त्यावरून येत होता. त्याचं ते फेंदारलेलं नाक, ते लाल खुनशी डोळे आणि माझ्या पायांना आणखीनच गती आली. हृदयाचे ठोके आता वाढायला लागले. कपाळावरून घाम जमा व्हायला लागला. मी आणि गुरुजींनी वाड्याच्या दारातून आत पाय ठेवला आणि तेवढ्यात तो रेडा दाराला ढुशी मारून पुढे गेला. अगदी 1 सेकंदाचा उशीर झाला असता तर त्याने आम्हाला अगदी लोळवलंच असतं. आणि आता आम्ही सुखरूपपणे गोडे गुरुजींच्या त्या साध्याशा वाड्यात होतो. चल, गुरुजी अजूनही घाई करत होते. आम्ही त्यांच्या घरात आलो तेव्हा कुठे त्यांचं समाधान झालेलं दिसत होतं. तसं गुरुजींचं शरीर
काही कमावलेलं किंवा व्यायामाचं नव्हतं. त्यामुळे अगदी थोडं अंतर पळाल्यानंतर त्यांची अगदी दमछाक झाली होती. चेहरा, मान, सर्व काही घामाने डवरलं होतं. हुश असं करत उपरण्याने ते चेहरा, गळा, मान टिपता टिपता माझ्याकडे पाहून जरासे मिश्किलपणाने हसले. मी विचार केला, वरून किती साधा दिसणारा हा माणूस, पण अगदी विलक्षण, अगदी रहस्यमय. हिला चांगला 2 कप कडक चहा दे बर का, गुरुजी आपल्या पत्नीला म्हणाले. आणि मग माझ्याकडे वळून मला म्हणाले, सविता, मी सांगेपर्यंत या घराच्या बाहेर, अगदी या घराच्या अंगणात सुद्धा पाऊल टाकायचं नाहीस, समजलं का? मी मानेने होकार दिला. त्यानंतर मी अगदी कडक 2 कप चहा घेतला, गुरुजींच्या स्वयंपाकघरातल्याच आतल्या मोरीमध्ये स्नान केलं. गुरुजींच्या पत्नीने भातवरणाचा साधा स्वयंपाक केला होता. मी जेवून घेतलं आणि बाहेरच्या खोलीत एका अंगाला गादीवर आडवी झाले. नकळत मनावरचा एक मोठा ताण गेला होता. त्या वाड्यापेक्षा या साध्या घरामध्ये संपूर्ण सुरक्षितता वाटत होती. आणि त्यानंतर मला अगदी गाढ झोप लागली. जाग आली तेव्हा मला कळलंच नाही की आपण कोठे आहोत ते. तिरकस उणं खोलीत आली होती आणि गुरुजींची केविलवाणी गरिबी आता माझ्यासमोर उघडी पडत होती. पण मला गोविंदराव आजोबांच्याकडील खानदानी पण किडक्या श्रीमंतीपेक्षा हीच गुरुजींच्या घरची प्रामाणिक गरिबी आता जवळची वाटत होती. मला गुरुजींच्या घरी मुळीच परक्यासारखं वाटत नव्हतं. शरीर ताणून मी मोठा आळस दिला आणि जांभई देत मी त्या गादीवर उठून बसले. आणि त्याचवेळी 3-4 वर्षांची चिमुरडी चिमी जणू काही माझ्या पहाऱ्यावरच बसली होती. मी उठून बसताच ती ओरडली, बाबा, ताई उठली. ताई, तिने किती निरागसपणे नातं जोडलं होतं. गुरुजी बाहेरच्या अंगणात असावेत, ते आत आले. समोरच्याच गादीवरती बसून त्यांनी पाण्याचा डबा समोर ओढला. सविता, जा हातपाय तोंड धुऊन ये, तोवर मी हिला चहा टाकायला सांगतो, मग आपण जे काही घडलं त्याच्यावरती बोलू. सकाळचा त्यांचा जरासा मिश्किलपणा पार गेला होता. ते आता अगदी गंभीर झाले होते. आणि 10-15 मिनिटांनी मी त्यांच्यासमोर येऊन बसले. सविता, काही गोष्टी आता स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे. शिवपूर गावातली ही आमची 4थी पिढी. मंगल कार्य म्हणा, कुलाचार म्हणा, त्या निमित्ताने आमचा गावातल्या सर्व घरात थेट आतपर्यंत प्रवेश असतो. गावात क्वचितच अशी एखादी गोष्ट घडत असेल की जी आमच्या कानावर येत नाही. तुझ्या ध्यानात आलं असेलच, मी तुझ्या त्या आजोबांबद्दल तुला आज सगळं काही सांगणार आहे. त्यांचं वय ते 70 सांगतात. ते या गावात जन्मले, पण वयाच्या 15-16 वर्षीच त्यांनी हा गाव सोडला होता. म्हणजे तो 32-33 विलक्षण जागतिक मंदीचा काळ होता. माझे वडील तुमच्या त्या वाड्याचे उपाध्याय होते. माझे वडील त्यावेळच्या आठवणी सांगतात. ते सांगतात की त्यावेळी ते घर मोठं होतं, 3 कर्ते पुरुष, 1 घरी परत आलेली बाल विधवा बहीण, 3 बायका आणि मुलं. तशी माणसं कर्मठ पण हाताने सडळ होती. आणि या वाड्याचा एकेकाळी गावात दराराही मोठा होता. त्यांच्या शब्दाला या गावामध्ये अगदी कायद्यासारखा मान. अशा या घरातून हा 15-16 वर्षाचा गोविंदराव निघून गेला. 10 वर्ष त्यांचा काही पत्ता नव्हता. युद्धाच्या काळात 1-2 वर्षात ते परत आले आणि बरोबर या जखोबाला घेऊन आले. आणि तेव्हापासून हा जखोबा त्यांच्याकडेच नोकरीला असतो. आपण इतके दिवस कोठे होतो, काय करीत होतो, याचं त्यांनी अक्षराने सुद्धा स्पष्टीकरण दिलं नाही. हे गोविंदराव परत आले आणि घराचं रूप हळूहळू बदललं. ते निघून जाताच त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला होता, 2 मुलं झाली होती. आणि गोविंदरावांना सख्खी आणि सावत्र अशी दोन्ही भावंडं होती. गोविंदरावांचे वडील वारले. दोन्ही सावत्र भाऊ आणि सख्खे भाऊ आपल्या आयांसह गाव सोडून गेले. 2 काका
व आत्या वारली, त्यांची ही मुलं गाव सोडून गेली. इस्टेट खूप असली पाहिजे, पण या वाड्याच्या इस्टेटीवर कोणीच कधीही हक्क सांगितला नाही की आपला हिस्सा मागितला नाही. आणि मुख्य म्हणजे गोविंदराव वाड्यात आल्यानंतर या वाड्यामधली सर्व देवकार्य बंद झाली आणि माझ्या वडिलांचा त्या घरातला प्रवेश त्यावेळी कायमचा बंद झाला. माझे वडील स्वभावाने सरळ पण बोलण्यात स्पष्ट आणि परखड होते. त्यांचं एक वाक्य मला आठवतं, मेंढ्यांच्या कळपात लांडगा घुसला की मेंढ्या दशदिशांना पळून जातात, तसे या घरातले लोक पांगले आहेत. मला आता वाटत नाही की त्यांच्यातलं कोणी परत येईल. मला नाही वाटत या घरात परत लेकी सुना नातवंडांचा संसार थाटला जाईल. त्यांचे शब्द तंतोतंत खरे ठरले आहेत. गेली 30 हून अधिक वर्ष त्या मोठ्या वाड्यात फक्त हे दोघं गोविंदराव आणि तो जखोबा हे दोघेच राहत आहेत. त्यांचे सावत्र भाऊ बहीण हे गाव सोडण्याआधीच वडिलांना भेटले होते, तेही अगदी रात्री आणि गोविंदरावांपासून चोरून. त्यांच्यात काय बोलणी झाली ते वडिलांनी मला सांगितलं नाही, पण त्यांचा चेहरा विलक्षण कठोर झाला होता. मला वाटतं ते एकदा गोविंदरावांच्या वाड्यावरही जाऊन आले, त्यांना आज जाता आले नाही. परंतु गोविंदरावांच्या शिव्या मात्र ऐकून घ्याव्या लागल्या. असो सविता, पण हा सर्व मागचा इतिहास आहे. त्या सर्व गोष्टी आता भूतकाळात जमा झाल्या आहेत आणि भूतकाळाकडे आपण पाठ फिरवली पाहिजे, आपली नजर भविष्यकाळाकडे लावली पाहिजे. मला सांग सविता, शहरात तू एकटीच असतेस का? हो, मी मुलींच्या हॉस्टेलमध्ये नोकरीला आहे. म्हणजे जरा अवघडच आहे सविता. गुरुजी असं का म्हणाले मला त्या शब्दांचा अर्थ सुरुवातीला समजलाच नाही. गुरुजी नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला, अवघड आहे म्हणजे? सविता, तुझ्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न आहे. तुझे आजोबा हे गोविंदराव दस्त आपला झालेला पराभव असा सहजासहजी स्वीकारतील असं वाटलं काय तुला? कधीच नाही. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भल्याबुऱ्याची त्यांना काहीही चाड नाही. आपला कट सिद्धीला न्यायला ते कोणताही मार्ग केव्हाही वापरतील, अगदी सर्व मार्ग. त्यांचे हस्तक कोठेही पोहोचू शकतात. तू जगाच्या कोणत्याही कोपरात गेलीस तरी ते तुला कोठूनही शोधून काढतील. कुलूपबंद दारं आणि धारदार शस्त्र त्यांना अडवू शकत नाहीत. या जगातली कोणतीही ताकद तू एकटी असताना त्यांना रोखू शकत नाही. सविता, तुला आत्तापर्यंत समजलंच असेल हे गोविंदराव दुष्ट आणि अघोरी शक्तीचे उपासक आहेत. मग सविताने विचारलं, पण गुरुजी मला एक गोष्ट मात्र कळली नाही, माझ्या विवाहाचा एवढा आटापिटा त्यांनी का मांडावा? आमची ओळख तर अगदी खूप जुजबी आहे. सविता, वास्तविक या गोष्टीत शिरण्याचं तुझं वय नाही, पण तुझ्यावर वेळच अशी आली आहे की तुला सांगण्या वाचून इलाज नाही. पण तू कुमारिका आहेस आणि या तंत्रमंत्र मार्गावरील काही गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी एखाद्या कुमारिकेचा बळी द्यावा लागतो. मी अगदी सन्न झाले. किती भयंकर, किती अविश्वसनीय शब्द. 2 दिवसांपूर्वी माझा त्या शब्दांवरती अजिबात विश्वास बसला नसता, पण गेल्या 2 दिवसात मी तितक्याच भयानक आणि अमानवी प्रसंगातून गेले होते. आणि सर्वात वाईट गोष्ट, गुरुजींच्या शब्दांनी सर्व प्रसंगांना एक भयानकपणा आला होता. सर्व प्रसंग आपापल्या जागेवर व्यवस्थित बसत होते आणि जीवाचा थरकाप करणारा एक भीतीदायक आकार मनासमोर उभा राहत होता. आपल्या मागे आपल्या विरुद्ध चाललेलं एक अमानवी कटकारस्थान आता हळूहळू उलगडत होतं. गुरुजी, मग मी आता करावं तरी काय? इतके हताश होऊ नकोस बाळा. माझ्या कावऱ्या बावऱ्या झालेल्या चेहऱ्याकडे पाहत ते किंचित हसत होते. प्रत्येक व्याधीला उपशम हा असतोच, प्रत्येक रोगाला औषध हे असतेच, आणि प्रत्येक विषयावर उताराही ठरलेला असतो. शारीरिकदृष्ट्या तू आपली काळजी घेशीलच, एकटीने अवेळी कोठेही जायचं नाही.
परक्या व्यक्तीशी संपर्क ठेवायचा नाही आणि प्रत्येक गोष्टी खात्री करून घेतल्याशिवाय स्वीकारायची नाही. पण सविता, एवढं पुरेसं नाही. मी तुला काही पथ्य सांगणार आहे, तसेच काही पदार्थ सांगेन जे पूर्णपणे वर्ज्य करायचे. यामागचा उद्देश सांगतो. तुझं शरीर आणि मन या शक्तीविरुद्ध मला घडवायला हवं. म्हणजे तुझं मन अशा शक्तींनी मायाविरूप धारण केलं तरी सहजासहजी फसणार नाही. मी सर्व काही एका कागदावर लिहून देणार आहे आणि तुला आपल्या प्राणाची आणि शहाणपणाची कदर असेल, आपला जीव वाचवायचा असेल, तर मी जे लिहून देईल त्याचं पालन केलंच पाहिजे. एव्हाना दिवस मावळला होता. दिवस मावळला की गावातले सर्व व्यवहार थंडावत होते. गुरुजींनी त्यांचं संध्याकाळचं आणीक सुरू केलं. मला त्यांनी त्यांच्याजवळच बसवून घेतलं होतं. रात्री गरमागरम पालेभाजी, ताज्या बाजरीच्या भाकऱ्या असा बेत होता. गुरुजींच्या घरचं साधं पण इतकं चविष्ट जेवण मी आजपर्यंत कुठेही जेवले नव्हते. 9:30 सुमाराला आम्ही दिवे मालवले. आम्ही चौघं बाहेरच्याच खोलीत झोपलो होतो. मला गादीवर आडवं होता क्षणी झोप लागली. पण रात्री केव्हा तरी एक हिसका बसून मी जागी झाले. आधी मला कळलंच नाही की आपण कोठे आहोत, नक्की काय होत आहे हे मला कळलं नाही. मग लक्षात आलं, आपण खोलीच्या दारात उभ्या आहोत आणि गुरुजींनी मागून आपले हात धरून ठेवले आहेत. काय आहे, काय झालं नक्की? मी गडबडून विचारलं. तू बाहेर चालली होतीस सविता, गुरुजी म्हणाले. पण गुरुजी, मला झोपेत चालायची कधीही सवय नाही. नाही नाही सविता, तू झोपेत नव्हतीस. चल तुला दाखवतो तुला न्यायला कोण आलं होतं ते. गुरुजींनी दार उघडलं. रात्र चंद्राची नव्हती. अतिशय मंद असा तारका प्रकाश उघडत होता आणि दाराच्या ओट्याखालीच दोन हातांवर अंगणात कोणीतरी उभं होतं. कदाचित एकापेक्षा जास्त असावेत, पण अगदी स्पष्ट अशी एकच आकृती दिसत होती. बाकीच्या सरकत्या नजर फसवणाऱ्या सावल्या वाटत होत्या, पण दिसत होती तीच आकृती. खूप भयानक होती. तीच ती काटक्यांच्या हातापायांची, चुना फासलेल्या पुठ्ठ्याच्या तोंडाची, बिन डोळ्यांची, अणकुचीदार दातांनी वासलेल्या तोंडाची ती जीव गोठवणारी आकृती. सविता, चल, तू माझी नवरी होणार आहेस, चल. तोच तो खसखसता अगदी घाणेरडा आवाज आला. कानांना तीक्ष्ण सुयांसारखा टोचणारा, जाली ममलासारखा तो जाळणारा आवाज. ठीक आहे, आत ये आणि तिला घेऊन जा, गुरुजी म्हणाले आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. एक प्रकारच्या राक्षसी लालसेने ते ध्यान एकदम पुढे झेपावलं. मागून कोणीतरी नको थांब अशी आरोळी दिली. पण ही आरोळी ऐकण्याआधी ते ध्यान दारापाशी पोहोचलं होतं. दाराच्या आत त्याच्या हाताचा किंवा पायाचा एखादा लहानसा भाग आला असावा. विजेचा जबरदस्त झटका बसल्यासारखं ते खूप दूर मागे फेकलं गेलं. तोल नसलेल्या काटकीच्या पायांवर कडमडत ते मागे वेडवाकडं पडलं होतं. लालसर काळ्या कपड्यात लपेटलेल्या 2-3 व्यक्ती घाईघाईने पुढे आल्या, त्याला उचलून घेऊन गेल्या आणि अंधारातून आजोबांचा काळीज हादरवणारा आवाज घुमला. याद राखून रहा भटुरड्या, मी तुला कधीही विसरणार नाही, याद राख. गुरुजी काहीच बोलले नाहीत आणि त्यांनी शांतपणे दार लावून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी एसटीने मी आणि गुरुजी बुलढाण्याला आलो. तिथून दुपारच्या गाडीने मी परत शहरात हॉस्टेलवरती आले. गुरुजींच्या शब्दावर अविश्वास दाखवण्याचा आता प्रश्नच नव्हता. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक भयानक गोष्टीचं त्याहीपेक्षा जास्त भयानक रीतीने प्रत्यंतर आलं होतं. त्यांनी घालून दिलेले नियम मी कसोशीने पाळत होते. माझी खात्री आहे, 1-2 मला फसवण्याचा प्रयत्न झाला दत्त. तसंच 1-2 प्रसंगी भेटलेली माणसं साधी नसावीत अशी मला शंकासुद्धा आली. पण मी सावध होते. गुरुजींची पथ्यपाणी मला अगदी लख्ख आठवत होती आणि साधारण 1.5-2 वर्षांनंतर हे सर्व प्रकार थांबले. तुम्हाला काय सांगू दत्त, मला इतकं सुटल्यासारखं झालं
की मी ही देणगी साभार स्वीकारली आणि ती पथ्यपाणी मी आस्थागायत पाळते. माझं साधं निरसवाणं पण सुरक्षित आयुष्य जगायला मी मोकळी झाली होते. परंतु तुमच्या पत्राने आता पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात देखील खळबळ माजली आहे. दत्त, त्या सर्व भयानक आठवणी आता पुन्हा ताज्या झाल्या आहेत. पुन्हा नव्या पानावरती त्या चितारत आहेत. त्या आठवणी खूप जिवंत आहेत आणि मला अगदी सुसंगत आठवत आहेत.